आज तेवीस फेब्रुवारी मी अरुण खोडके शिवचिंतन भाग क्रमांक एक हजार पाचशे पंच्याहत्तर हेनरी ऑक्जेंडेन शिवराज्याभिषेकाच्या वेळी रायगडावरती आला होता तो इंग्रजांचा वकील होता त्याने आपल्या डायरी लिहून ठेवली आहे की बावीस मे इसवी सन सोळाशे चौऱ्याहत्तरला आम्हा गडावर येण्याची अनुज्ञा मिळाली राजाने आमची गडावर राहण्याची व्यवस्था केली व त्याप्रमाणे आम्ही तिथे राहिलो साधारणपणे पाचाडून आम्ही तीन वाजता निघालो व वा किल्ल्याची दुर्गम वाट पार करून किल्ल्यावर सायंकाळी सूर्य मावळ्यावर पोहोचलो या गडाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या संरक्षणासाठी विशेष बांधकाम करावे लागलेले नाही नैसर्गिक अभेद्य तटबंदीनं तो विढलेला आहे गडावर जाणारी वाट अत्यंत अरुद्ध अरुंद आहे आणि जिथे प्रवेश करायचा तिथे भक्कम तटबंदी उंच ब्रुज उभारून चौक्या पारे वसुली आहेत याखेरीज या मुख्य किल्ल्याच्या परिसरात डोंगरांच्या माळेने वेढलेला आहे यामुळे कोणा फितुरांच्या दगलबाजीखेरीज तेथे शत्रूंचा शिरकाव होणे कठीण आहे गडावर राजवाड्यासारख्या मजबूत इमारती असून प्रधान मंडळ व इतर अधिकाऱ्यांसाठी सुमारे तीनशे घरे आहेत गडांची लांबी अडीच मैल रुंदी अर्धा मैल आहे वरील परिसरात मात्र नयम रम्म झाडे दिसली नाहीत अगर तेथील जमिनीचा उपयोग धान्य उत्पादनासाठी केलेला आढळत नाही आमचे निवासस्थान राजवाड्यापासून एक मैल अंतरावर वसलेले आहे आणि ते काम काही कमी सुखसोयीचे नाही असे असा वृत्तांत हेन्री अर्जेंटिन याने लिहून ठेवला आहे बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी